आता बातमी येते आहे सातारा जिल्ह्यात कोल्हापुरामध्ये सुरू असलेल्या हत्तींच्या हैदोसाची। कोकणातल्या दोडा मार्गातही हत्तींचा उपद्रव सुरूच आहे। गुरुवारी रात्री हत्तींनी धुडकूस घातलेला होता। यात हत्तींनी केळी नारळ आणि भात शेतीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। दोडा मार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरूच होता। गुरुवारी रात्री हत्तींनी धुडगूस घातला होता।